आज अगदी कमी वेळामध्ये दोन झटपट बनणारे आणि घरच्याच पिठांपासून बनणारे दोन वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार आपण बनवणार आहोत तर सगळ्यात आधी सुरुवात करूया आणि बनवूया आपली पहिली रेसिपी तर यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप रवा घेते यामध्ये आता दोन चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथे बेसन घेऊ शकता किंवा मैदासुद्धा घेऊ शकता यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घातले आणि हे आता मिक्सरला आपण फिरवून बारीक करून घेऊया बारीक करून घेतलं हे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे ज्या कपाने आपण रवा मोजला त्याच कपाने इथे अर्धा कप दही मोजून घेतलं यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घातलं मिक्स करून घेऊया आणि लागलं तर आणखी यामध्ये आपण पाणी घालू अर्धा कप पाणी घातल्यानंतर हे आता असं घट्ट आहे आणखी ते अर्धा कप पाणी घालते मिक्स करून याच्यातल्या सगळ्या गुठ्या काढून घ्यायच्या आहेत हे सगळं असं एक्जीव करून घेतलं आहे पाहू शकता हे असं आहे असं पीठ आपल्याला हवं याचं आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवूया आणि यामध्ये घालण्यासाठी एक पेस्ट तयार करूया तर इथे मी एक मध्यम आकारचा बटाटा सोलून असा पाण्यामध्ये ठेवला होता रंग बदलू नये म्हणून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या थोडंसं आलं घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे जिरं घातलं आणि आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी पेस्ट करून घेतले आता आपलं जे रव्याचं मिश्रण होतं दहा मिनटानंतर रवा छान फुलला आहे यामध्ये आता आपण जी पेस्ट तयार केली ती घालायची आहे आणि सगळं आता छान एकजीव करून घ्यायचं आहे तर याचे आज आपण डोसे बनवणार आहोत यामध्ये आपण जी पेस्ट घातली त्यामुळे या डोस्याला खूप मस्त अशी टेस्ट येते हे अजूनही मला थोडंसं घट्ट वाटतं आहे तर इथे मी आणखी साधारण दोन चमचे इतकं पाणी घालते आणि नेहमीचं आपलं जे डोश्याचं बॅटर असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे आता अगदी हे परफेक्ट आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे या सोड्यावरती मी थोडंसं पाणी घालते आणि हे सगळं मिक्स करून घेते आता याचे आपण डोसे बनवूया तर यासाठी इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे तवा अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचा यानंतर याला थोडंसं असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं यानंतर पाणी शिंपडून याला वरचा भाग थोडासा थंड करून घेतला पाणी एक्स्ट्राचं पुसून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आता यावरती एक ते दीड चमचा पीठ घालून डोसा पसरवून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित हा डोसा तुम्हाला पसरवता येतो मीडियम फ्लेमवरतीच आता हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया वरची बाजू ड्राय झाल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे वरून तुम्ही आवडीप्रमाणे तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता आणि आता, हो आता हा असा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया वरची बाजूसुद्धा पहा अशी वरपर्यंत ब्राऊन झाला आहे आता काढून घेऊया मस्त कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो आणि चवीला तर खूप छान लागतो नाश्त्यासाठी अगदी झटपट हा डोसा तुम्ही बनवू शकता घरातल्या सगळ्यांना आवडेल असा हा डोसा बनतो तर इथे मी चटणीबरोबर हा डोसा सर्व केला आहे रव्यापासून हा आपण डोसा बनवला आहे त्यामुळे खूपच हा कुरकुरीत होतो आणि यामध्ये आपण जे बटाट्याची पेस्ट घातली त्यामुळे चवीलासुद्धा अप्रतिम होतो तर हा डोसा नक्की करून पहा आता बनवूया आपली दुसरी रेसिपी तर ही आपण ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहोत तर यासाठी इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेते यामध्ये आता दोन चमचे रवा घालायचा रव्या आहे रव्यामुळे रेसिपी कुरकुरीत होईल रवा ऑप्शनल आहे रव्याशिवायसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता यानंतर यामध्ये मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल अर्धा चमचा जिरं घालायचं आहे यानंतर बारीक चिरलेला कडीपत्ता घातला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं हे मिक्स करून घेऊया आणि यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर याचे आज आपण झटपट असे डोसे बनवणार आहोत तर एक कप ज्वारीच्या पिठासाठी इथे आपल्याला तीन ते साडेतीन कप पाणी लागणार आहे सुरुवातीला मी दोन कप पाणी घातलं आहे आणि हे मिक्स करून घेते दोन कप पाणी घातल्यानंतर पहा हे असं घट्ट आहे तर इथे आणखी एक कप पाणी मी घालते आतापर्यंत यामध्ये मी तीन कप पाणी घातलं आहे अजूनही मला हे थोडंसं घट्ट वाटतंय तर इथे मी आणखी अर्धा कप पाणी घालते तर यामध्ये मी आत्तापर्यंत साडेतीन कप पाणी घातलं यानंतर यामध्ये बारीकछिल्ला कांदा घातला आता याचे आपण डोसे बनवूया तर इथे गॅसवरती मी तवा अगदी मस्त असा गरम करून घेतला आहे यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी ब्रशने तेल लावून घेते आता गॅसची फ्लेम मिडियम करायची वाटी आहे वाटीने हे पीठ तळापासून असं ढवून घ्यायचं आहे आणि मगच डोसा घालायचा आहे प्रत्येक डोसा बनवण्याच्या आधी हे पीठ असं तळापासून ढववून घ्यायचं कारण ज्वारीचं पीठ आहे तर ते तळाला बसतं आता थोडंसं वरून हे पीठ तव्यावरती घालायचं आहे म्हणजे डोस्याला जाळी छान येते तर आधीकडेने आणि मग सेंटरला असं हे पीठ मी घालते पाहू शकता किती छान जाळी आली आहे डोस्याला आता याला आपण वरून ड्राय होईपर्यंत वाट पाहूया वरून ड्राय झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पण मी आज अजिबात तेल लावणार नाही आहे याला तर दोन ते तीन मिनटामध्ये हा डोसा छान कुरकुरीत होतो तर पाहू शकता हा डोसा असा ब्राऊन झाला आहे वरूनसुद्धा ब्राऊन कलर दिसतोय तर याला आता आपण काढून घेऊया खूपच कमी साहित्यामध्ये असा हा डोसा आहे अगदी सहज हा निघतो तुम्ही याला ज्वारीच्या पिठाचं कुरकुरीत घावणसुद्धा म्हणू शकता तर हा आपला ज्वारीच्या पिठाचा डोसा किंवा घावन तयार आहे काढून घेऊया इथे मी आणखी एक बनवून घेतलं आहे तर हा सुद्धा डोसा अगदी मस्त कुरकुरीत मी करून घेतला आहे नाश्त्यासाठी झटपट घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता अगदी मस्त पौष्टिक अशी रेसिपी आहे तर हा डोसा इथे मी चटणीबरोबर हो सर्व केला आहे तर या होत्या आजच्या आपल्या दोन वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपीज तर आजच्या ह्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील दोन्हीपैकी कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपीज जर आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्त जसं लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह तोपर्यंत धन्यवाद